माझं नाव आदित्य विकास गुरु, राहणार वासुंदी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. कृषी सहाय्यक संघटना आणि RCF कंपनी मार्फत स्पर्धा आयोजित केली आहे. बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केली आहे, त्यामध्ये मी भाग घेतलेला आहे. आज मी सोयाबीन पिकास बीज प्रक्रिया कशी करणार हे दाखवणार आहे. मी बीज प्रक्रिया कायम करतो, त्या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे व्हिडिओ तयार करत आहे. आज मी बीज प्रक्रियेसाठी आपल्याला सोयाबीन बियाण्यासाठी PSB ट्रायकोडर्मा रायझोबियम आणि RCFचं बायोला हे वापरत आहे. मी याचं द्रावण आता तयार केलं आहे. थोड्याशा गोळाच्या पाण्यामध्ये गोळाचं पाणी खडा टाकलेलं आहे. त्याचबरोबर रायझोबियम 5 ग्रॅम, ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलोस, रायझोबियम 25 ग्रॅम प्रति किलोस आणि PSB 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात वापरलेलं आहे. त्याचबरोबर आता RCFचा बायोला हे प्रति किलोस 5 मिली या प्रमाणात वापरणार आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर हे सावलीमध्ये सुकल्यानंतर पुन्हा पेरणीसाठी वापरावे. बीज प्रक्रिया केल्याने खतांची बचत होते, उत्पादन क्षमता वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. मी पण बीज प्रक्रिया केली आहे, आपण